हे आहे हनी एक्सट्रॅक्शन मशीन. ते पूर्ण स्टेनलेस स्टीलचं असणं आवश्यक आहे, कारण जर लोखंडाचं असेल तर त्याचा गंज पकडला जातो आणि त्या गंजाचं पुन्हा त्या ह्याच्यामध्ये कंटॅमिनेशन होतं मधामध्ये. त्याच्याकरता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जे इक्विपमेंट आपण वापरतो ते स्टेनलेस स्टीलचं असणं आवश्यक आहे. हे 10 फ्रेमचं मधयंत्र आहे. ह्याच्यामध्ये एका वेळेला आपण 10 मधमाशाची पोळं ठेवून आपण हे फिरवतो आणि फिरवल्यानंतर सेंट्रल फ्युअल सिस्टीमने याचा मध सगळा बाहेर फेकला जातो आणि खालून तो मध गोळा होतो आपल्याला. आणि हे अगदी साधं सोपं मॅन्युअल मशीन आहे. ह्याला काही फार असे वेगळे तंत्रज्ञान वगैरे नाही आहे, पण ते तशा पद्धतीचं असणं आवश्यक आहे. आता हे मधमाशाचं पोळ आहे आणि ह्याचं आपल्याला कॅपिंग काढायचं आहे. म्हणजे हे मधमाशी काय करते, याच्यावर सील्ड केलेलं असतं ना, वरचं सिलिंग काढून मगच आपल्याला हे मधमाशाचं पोळ आपल्याला फिरवण्यासाठी घेता येईल. तर साधं सोपं आहे. ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला हा जो कॅपिंगचा थर आहे तो आपल्याला हे सील काढायचं आहे. या घराची वरची तोंड रिकामी केली की मगच त्यातला मध बाहेर पडेल, आणि आता तुम्ही दिवसभर जरी फिरवलात तरी त्यातला मध बाहेर येणार नाही. अशा प्रकारे याचा कॅपिंग काढला जाईल. वरचा दोन्ही बाजूचा कॅपिंग काढला जाईल. आता हे आपण कॅपिंग काढलं. कॅपिंग केल्यानंतर हे मधमाशाचं जे मधाचं जे पोळ आहे ते आपण या मशीनमध्ये अशा प्रकारे ठेवणार आहोत, जेणेकरून या मधाची जी बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला असेल. म्हणजे सेंट्रल फ्युअल सिस्टमने आपण फिरवल्यानंतर तो मध बाहेर फेकला जाईल. आता आपण हे सगळे 10 पोळांमध्ये ठेवलेले आहेत आणि आता आपण याला फिरवत आहोत. आपण फिरवलं, यातला वरचा हा सगळा मध मध तेवढा बाहेर निघा, सगळी घर रिकामी झालेली आहे. फक्त मध तेवढा आपण घेतलेला आहे. बाकीच्या घरांना खालचं थोडंसं असलेलं ब्रूड वगैरे कुठेही काहीही डिस्टर्बन्स न होता सहजासहजी मध काढण्याची ही जी पद्धत आहे ती खूप उत्कृष्ट आहे. आपण दोन्हीकडूनही पाहू शकता की हा सगळा मध बाहेर निघालेला आहे. हा जो सगळा मध आहे काढलेला तो सगळा असा मध खाली जमा होतो, कडेला लागलेला हळूहळू खाली जातो आणि हा जो मध खाली गेला आहे तो एका साईडनी खाली आपल्या पात्रात आलेला दिसेल. यात आपण पाहू शकतो हा आपण फिरवलेला मधला मध हा सगळा इथे येत आहे. कसं क्लोज